धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्यास 75 वर्ष पूर्ण होत आहेत. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ढोकी पेट्रोल पंप चौक इथून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये गावातील जिल्हा परिषद शाळा, जिल्हा परिषद कन्या शाळा, जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तनगर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेशनगर, तेरणा प्रशाला तेरणानगर, सौ स्नेहलता देशमुख कन्या शाळा, न्यू लाईफ इंग्लिश स्कूल, लेट विमल देशमुख इंग्लिश स्कूल, वसंतराव काळे महाविद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांसह अंगणवाडी सेविका, आशाताई, शासकीय कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, सर्वपक्षीय पुढारी, ढोकी गावचे पोलीस कर्मचारी, महिला बचत गट, व्यापारी, ढोकी गावच्या महिला व पुरुषांनी सहभाग नोंदवला. हातात झेंडा घेऊन वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांमध्ये आनंदीमय वातावरण निर्माण झाले होते. ही रॅली बस स्टँड, जुना बाजार मैदान, धनगर लंगडी गल्ली, काझी गल्ली, गणेशनगर, मारवाडी गल्ली, हनुमंत चौक, ग्रामपंचायत अशी पोहोचली. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रत्येक घरासह दुकानांवरही तिरंगा ध्वज लावायचा याच्यावरती चर्चा झाली. 1000 झेंड्यांचे उद्दिष्ट ठेवून ढोकी ग्रामपंचायत कार्यालयाकडून प्रत्येकी 27 रुपयांना झेंडा उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती उपसरपंच अमोल पापा समुद्रे यांनी दिली.